नगराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सर महाराष्ट्र नगराचा सर महाराष्ट्र नगराचा सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता माननीय राज साहेबांना विनंती करतो की साहेबांनी शिवप्रभूंच्या पुतळ्याला हार अर्पण करावा. महाराज गो ब्राह्मण प्रतिपादक हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. आदरणीय राज साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपला आम्हाला मार्गदर्शन करावं. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि भातांनो, या विधानसभेची ही शेवटची सभा. भाषण ऐकायला आलं का? मिल सुटली. गेल्या 10-12 दिवसामध्ये बरंच काही बोलून झालं. तुम्ही या टेलिव्हिजन माध्यमं आणि इतर सोशल मीडियातही भाषणं सगळी पाहिली असतील. माझी मगाशी नवी मुंबईमध्ये जी सभा झाली तिथे मी म्हटलं की पाऊस काही थांबत नाही, पण 6 वाजता प्रचार थांबणार. आणि या सगळ्या निवडणुकीला परवा दिवशी तुम्ही जाऊन मतदान करणार. अख्खा महाराष्ट्र जाऊन मतदान करणार. तो मतदान करताना माझी तमाम महाराष्ट्राला माझी विनंती आहे की गेली 5 वर्ष जी खडतर गेलेली आहे ती विसरू नका. ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत, ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत, तिकडे डोळेझाक करू नका. सगळ्या बाजूनी महाराष्ट्रामधला माणूस अनेक ठिकाणी इतका पिचलेला आहे. मी आत्ताच नवी मुंबईवरनं जेव्हा आत्ता हॉटेलला आलो, मला काही शिष्टमंडळ भेटायला आली आपल्या ठाण्यामधली. मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न इतका मोठा आहे, म्हणजे त्यांनी मला जेव्हा आकडा सांगितला की या मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांचा आकडा, म्हणजे त्यांना जे शिफ्ट केलेत अनेक लोकांना दुसरीकडे हलवले, दुसरे स्वतःचा हक्काचं घर सोडून, स्वतःच्या हक्काची मोठी घरं सोडून भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत आणि सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. गेली 4 वर्ष फाईल पडू नये. करतो, पाहतो, बघतो याच्यावरतीच दिवस ढकलले जात आहेत आणि ते सगळे बिचारे सगळे आज भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत. इथले स्थानिक जे काही ठाणे शहरामधले इतर जे लोक आहेत त्यांच्याही अनेक लोकांच्या घराचा प्रश्न आहे. इतर बाकी काही लोक मला भेटायला आली होती मेडिकलच्या आणि इंजिनिअरिंगच्या खुल्या वर्गामधल्या मुलांच्या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये की तो टक्का इतका आता कमी उरलेला आहे की त्यांनी ॲडमिशन घ्यायच्या कुठे. मला असं वाटतं शाळेमध्ये कॉलेजमध्ये कुठेही मुलांना ॲडमिशन देताना आपण जात कशाला बघतोय. अरे हे आजपर्यंतचं या सर्व लोकांचं, सगळ्या राजकीय पक्षांचं,
जे जातीनुसार धर्मानुसार जे काही राजकारण सगळं सुरू असतं याच्यामध्ये तुम्ही सगळेजण भरडले जाता. पण मी जे सतत सातत्याने मी जे सांगत आलो की या सगळ्या गोष्टी घडतायत का घडतायत, याचं कारण तुम्ही आवाज नाही चढवत. ते जे अरेला कार्य करायची जी गरज आहे ना, ती तुमच्याकडनं होत नाही. त्या सगळ्या समोरच्या लोकांना माहिती आहे की हा समाज थंड आहे, थंड याचं काही नाही होऊ शकत. आम्ही कोणती कामं नाही केली तरी चालतील, पुढच्या वेळेला परत तोच चेहरा घेऊन आम्ही तुमच्यासमोर येऊ, कारण काय आहे ते सगळ्या गोष्टी तुम्ही विसरलेले असाल. म्हणून मी माझ्या भाषणात सांगतो ना, आपण निवडणुका आपण मजाक समजलोय. आणि या निवडणुका जोपर्यंत आपण गांभीर्याने घेत नाही घेणार नाही तोपर्यंत तुमच्या नशिबी हेच येणार. आज अनेक नवीन मुलं तरुण मुलं तरुण मुली आज नोकऱ्यांच्या शोधात आहेत. कसल्या नोकऱ्या शोधताय? आहेत त्या नोकऱ्या गेल्यात, आहेत त्या नोकऱ्या चालल्या आहेत. त्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतः सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जवळपास 5 लाख उद्योग बंद झालेले आहेत गेल्या काही महिन्यांमध्ये. 5 लाख उद्योग. आणि याचा सर्वाधिक फटका हा पुणे नाशिक ठाणे काही प्रमाणात औरंगाबाद काही प्रमाणात नागपूर आणि अर्थात मुंबई. उद्योग बंद झालेत, लोकांना काढून टाकले जात आहेत. नाशिकला तर त्यांच्या MIDC मधनं आत्ता गेल्या 2-3 महिन्यात 4 महिन्यात 20,000 लोकांना काढले. आणि आमची आता तरुण नोकऱ्या शोधतायत. कुठे आहेत नोकऱ्या? घालवले या सगळ्या सरकारने. मी गेल्या लोकसभेच्या वेळेला पण हीच गोष्ट सांगत होतो. नरेंद्र मोदी असतील, माझी काय वैयक्तिक दुश्मनी थोडी आहे. जर समजा धोरण चुकली तर त्याच्यावरती बोलायचं नाही. बहुमताच्या आधारावरती एक दिवस लहर आली म्हणून तुम्ही सांगताय की आम्ही नोटा बंद करून टाकतोय. काल परवाकडे आलेला मला एक कोणीतरी मला मेसेज दाखवला, त्या मेसेजमध्ये काय सांगतायत? तर आता म्हणे 2000 नोटा पण छापायच्या रिझर्व्ह बँकेने बंद केल्या आहेत. म्हणजे जवळपास 2000 नोटा पण बंद होणार. काय चाललाय, काय खेळ देशात? म्हणजे पुन्हा तुम्ही रांगेत, पुन्हा तुम्ही नोटा बदलताय. गेल्या वेळेला नोटा बदलत असताना जवळपास 70 का 80 लोक त्याच्यामध्ये गेले. हृदयविकाराच्या झटक्याने गेले. हे सगळं या सगळ्या गोष्टी एकाच गोष्टींभोवती फिरत असतात. एखाद्या पक्षाला जर समजा अशा प्रकारचं बहुमत मिळालं ना, त्या बहुमताच्या आधारावरती ही लोक वाटेल ते करायला जातात. आणि मग त्यावेळेला आपण त्यांना सगळ्यांना उचलून धरतो. मी माझा स्वभाव मी तुम्हाला सांगतो. माझे सरकार जरी मी एखाद्या सरकारच्या विरोधामध्ये मी जर बोलत असेन, परंतु एखाद्या सरकारने जर चांगलं काम केलं तर मी त्याची प्रशंसा देखील मी करीन. मी काही कोत्या मनाचा नाही आहे इतका. ज्या लोकसभेच्या वेळेला मी नरेंद्र मोदी यांच्यावरती मी ज्यावेळेला टीका करत होतो, ज्यावेळेला 370 कलम रद्द ज्यावेळेला झालं, त्यावेळेला अभिनंदन देखील मीच केलं होतं. पण आत्ताची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता, महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्ही काय सांगता? आम्ही काश्मीरमध्ये 370 बंद रद्द केलं म्हणून त्याचा महाराष्ट्राच्या प्रश्नांशी काय संबंध? आज ही ठाणे शहरामध्ये जी राहणारी जी भाड्याच्या घरामध्ये राहणारी जी माणसं आहेत, त्यांना पहिल्यांदा सांगा तुम्ही तुमच्या स्वतःच्या हक्काच्या घरात कधी जाणार आहात? 370 कलमचं नंतर बघू.
आज जी खुल्या प्रवर्गामधली जी मुलं आहेत त्यांना पहिल्यांदा आश्वासन द्या, त्यांना पहिल्यांदा हमी द्या की तुम्हाला ॲडमिशन्स कशा मिळणार आहेत इंजिनिअरिंगला, तुम्हाला ॲडमिशन्स कशा मिळणार आहेत मेडिकलला, ते पहिल्यांदा सांगा त्या मुलांना. चौ बाजूने विचका करून टाकला आहे सगळा. आणि हा असल्या असलं राजकारण करत बसायचं आपण. मला ते असलं राजकारण कळतही नाही आणि मला ते असलं राजकारण जमतही नाही. एखाद्याचं काम असेल तर ते काम झालं पाहिजे, त्याची जात बघायची गरज नाही आहे, त्याचा धर्म बघायची गरज नाही आहे. आज ज्या ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्रामध्ये आंदोलनं घेतलेली आहेत ती महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी तर घेतलीच आहेत, पण इतरही अनेक दोन दोन चार चार पिढ्या राहणारे जे मराठी लोक आहेत त्यांचेही त्याच्यातनं फायदे झाले, त्या आंदोलनाचा त्यांनाही उपयोग झाला. मला आज आठवतं आहे त्या आंदोलनावर एकदम अचानक मला आत्ता आठवला आमचा अविनाश. मी षण्मुखानंद हॉलला भाषण करत होतो आणि त्या षण्मुखानंद हॉलला भाषण करताना मला तिकडे कोणीतरी सांगितलं की म्हणे त्या एअरटेल आणि या सगळ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यावेळेला त्या मोबाईल आपल्या फोनवरती फक्त हिंदी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला काय त्या गोष्टी येतात ना ऐकू, फोन बिझी आहे बिझी आहे, ते फक्त हिंदी आणि मराठी हिंदी आणि इंग्लिशमध्ये यायचं. आणि मी त्यावेळेला सहज मी त्यावेळेला मी बोलताना म्हटलं ही असली दादागिरी इथे चालणार नाही म्हटलं या फोनवाल्यांची, म्हटलं त्यांच्या एअरची टेल खेचल्याशिवाय राहणार नाही म्हटलं मी. मी षण्मुखानंद हॉलला बोललो आणि 10 मिनिटात मला मेसेज आला, एक कोणीतरी चिठ्ठी पाठवली की इथल्या एअरटेलच्या जे दुकान काय मोठं होतं त्याच्या काचा फुटल्या. ते करणारा हा आमचा अविनाश जाधव. मी काचा फोडल्याबद्दल नाही म्हणते, पण आज जे तुम्ही मी ज्यावेळेला तिथे बोललो ते बोलल्यानंतर मग त्या सगळ्या मोबाईलच्या कंपन्या झाल्या आल्या सगळ्या शरण आल्या, मग काय त्यांना हाग्यादम द्यायचा तो दिला. मी म्हटलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये मोबाईल फोन चालवताय आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी त्याला तुम्ही स्थान देत नाही. नाही लवकरात लवकर आम्ही करतो, लवकरात लवकर नाही म्हटलं आज. आणि त्या दिवशी आपल्या मोबाईलवरती महाराष्ट्र राज्याची आपली मराठी भाषा ही पहिल्या क्रमांकावरती आली. मी त्यांना सांगितलं होतं की म्हटलं जगामधलं कुठूनही महाराष्ट्रामध्ये कोणालाही फोन करू देत त्याच्या कानावर पहिल्यांदा माझी माय मराठी पडली पाहिजे, मग बाकीच्या भाषा पडल्या तरी चालतील. आजपर्यंत रस्त्यावरती या सगळ्या गोष्टी आजपर्यंत ही आंदोलनं केली आणि त्याच्यांना न्याय दिला. हे सगळे आज ठाणे शहर काय झालंय, त्या शहराचं काय झालंय, त्या मुंबई शहराचं. मी जे वारंवार जे सांगतोय ना की हा काय माझा दुसऱ्या राज्यांबद्दलचा द्वेष नाहीये, पण एखादं राज्य दुसऱ्या राज्यांमधली माणसं किती अंगावरती घेणार आणि किती माणसं पोहोचणार त्याला काही मर्यादा आहेत? तुम्हाला कदाचित कल्पनाही नसेल परंतु ठाणे जिल्हा हा भारतामधला एकमेव जिल्हा आहे की जिथे भारतातलं सर्वाधिक स्थलांतरित होणारी लोक इथे येतात. आणि मग आमचे हळूहळू बाहेर, पहिले गिरगावात राहायचे, मग दादरला आले, मग दादरवरनं पुढे गेले, मग कुठेतरी मालाडला गेले, मग मालाडवरनं नाही ठाणे बरं वाटते, मग ठाण्याला गेले, मग ठाण्यातनं आपण कल्याण डोंबिवलीला गेलं बरं, मग कल्याण डोंबिवलीला पुढे पुढेच चाललेत, उझबेकिस्तान गाठाले एक दिवशी. तुम्ही इथले भूमिपुत्र, तुम्ही इथले मालक या जमिनीचे, अरे तुम्ही हदबल
तुम्ही शांत बसलात, याचं कारण आपलं अवतीभोवती लक्ष नाही आहे. आपण 5 वर्षातनं एकदा येतो आपण आणि सांगतो की बाबा नाही आम्ही बटन दाबलं, आमचं कर्तव्य आम्ही पार पाडलं. जो निवडून दिलाय त्याने त्याचं कर्तव्य पार पाडलं का हे कधी 5 वर्षात विचारलं का तुम्ही? लोकांना जनतेला जोपर्यंत संताप येत नाही तोपर्यंत तुम्हाला अपेक्षित असलेली कामं, तुम्हाला अपेक्षित असलेल्या गोष्टी या घडू शकत नाहीत, या होऊ शकत नाहीत. मला याच्या अगोदर काही कळलं नाही. मला गेल्या 5 वर्षामध्ये अनेक काही निवडणुका वगैरे झाल्या, कुठचीही गोष्ट असली, मग ती काय तुमची वैद्यकीय नीटची परीक्षा असेल नाही तर अजून इतर कुठचे प्रश्न असतील सगळे येतात आमच्याकडे प्रश्न सोडवायला. आणि जे प्रश्न सोडवत नाहीत त्यांना कसं काय मतदान होतं? म्हणजे माणसं काम करतायत त्या काम करणाऱ्या माणसांच्या पाठीवरती मतांची शाबासकी जर समजा तुम्ही दिलीत तर जास्ती हुरूप येईल आणि ते अजून जास्ती अधिक चांगलं काम करू शकतील. मला अंगारच बोललं ना, मला कळलं नाही. मला वाटलं राज ठाकरे भंगार आहे म्हणून मला नाही ना अंगार बोलला. हां बरं बरं ठीक आहे झालं कळलं मला ऐकू आलं. एक साधारणपणे 7-8 वर्षापूर्वींची गोष्ट असेल. या मुंबईमधल्या ठाण्यामधल्या पुण्यामधल्या अनेक ठिकाणच्या ज्या काही रिक्षा चालतात टॅक्स्या चालतात ज्या खऱ्या आहेत त्यांच्याबद्दलचा प्रश्न नाही आहे. पण ज्या वेळेला मी अनेक आरटीओच्या लोकांना सांगितलं, पोलीस कमिशनरांना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, आज आपले इथे ठाणे शहराचे जे पोलीस कमिशनर आहेत ना विवेक फणसळकर त्यांना विचारा, त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे आंदोलन घेतलं की अनधिकृत टॅक्स्या आणि अनधिकृत रिक्षा जवळपास मुंबईमध्ये 3.5-4 हजार टॅक्स्या पोलिसांनी त्याच्यानंतर पकडल्या ज्या खोट्या होत्या आणि जवळपास 8-8.5 हजार रिक्षा त्या पकडल्या त्या खोट्या होत्या अजूनही असतील. कोण तपासतंय आपल्याकडे? कुठची यंत्रणा? आमच्या पोलिसांना तरी कशाला दोष द्यायचा? ते तरी करतील काय? रोजच्या रोज या शहरांमध्ये बदा माणसं पडत आहेत, ते तरी कुठपर्यंत तपासणार आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सरकारला ही गोष्ट हवी आहे का? उद्या एखाद्या सरकारच्या मनामध्ये जर एखादी उत्तम गोष्ट करायची त्यांनी जर सरकारने ठरवली, अहो मला या पोलिसांवरती माझा 100% विश्वास आहे. ह्यांचे हात जर बांधून नाही ठेवले आणि ह्यांना जर मोकळीक दिली ना, हे आपल्या शहरामधला क्राईम रेट जो आहे ना हा 48 तासाच्या आत हा शून्यावरती आणू शकतात एवढी कपॅसिटी आमच्या पोलिसांची आहे 48 तासाच्या आत. पण काही करायला गेले की सरकार आडवी येतात, तिथे हात लावू नका, इथे जाऊ नका, इथे बोट धरू नका. मला खरंच सांगतो या गोष्टींचा उभा आला. बाकीच्या राज्या राष्ट्रांमध्ये बघा, परदेशामध्ये बघा, त्यांच्याकडच्या पोलिसांना काय मान असतो, अहो त्यांच्याकडच्या शिक्षकांनाही काय मान असतो. आमच्याकडे तो शिक्षकांचा मान पण उरलेला नाही हल्ली. मी मागे एकदा असंच कोणाला तरी म्हटलं होतं की माझ्याकडे अनेक अशी 12वी ज्याला उत्तीर्ण होतात वगैरे अशी अनेक मुलं येतात माझ्याकडे, पेढे घेऊन येतात, ह्या उत्तीर्ण झाला, तो उत्तीर्ण झाला, किंवा ती मुलगी उत्तीर्ण झाली. मग मी सहज त्यांच्यावर बसून गप्पा मारतो. गप्पा मारताना मी त्यांना विचारतो, मग आता काय करणार? मग ती सांगते की बाबा नाही मी आता इंजिनियर होणार, मी कोणतरी म्हणते मी सॉफ्टवेअर इंजिनियर होणार, मग मी कोणतरी बाबा म्हणते की मी फॅशन डिझायनिंग करणार, मग कोणतरी म्हणते मी नाही
वकीलच होणार, कोणी म्हणते डॉक्टर होणार, काही फलाणा फलाणा. मला आजपर्यंत एक तरुण किंवा एक तरुणी भेटलेली नाही जी 12वी पास झाल्यानंतर मला सांगते की मला करिअर काय करायचं आहे, तर मला शिक्षक व्हायचं आहे असं मला आजपर्यंत कोणीही सांगितलं नाही की मला शिक्षक व्हायचं आहे. तुमची आमची सगळ्यांची जडणघडण ज्या पासून जिथून सुरुवात होते आपली, ती गोष्ट करावी अशी ज्या देशामध्ये वाटत नाही त्या देशाचं काय भविष्य असेल मला जरा सांगा. आम्ही आमच्या राज्याची संस्कृती जपायला तयार नाही होत, आम्ही आमच्या राज्याची भाषा जपायला तयार नाही होत, आम्ही आमच्या राज्याचा इतिहास जपायला तयार नाही होत. आमच्या राज्याच्या राज्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये एके दिवशी काय येतं, तर आमचे जे काही गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांवरती आता ते भाड्यानं द्यायचे लग्न समारंभांसाठी. किती दरिद्री विचार आहे मला सांगा. आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या गडकिल्ल्यांना ज्यांना इतिहास आहे अशा गडकिल्ल्यांवरती ह्याच्या पुढे लग्न समारंभ होणार. मग भविष्यातल्या येणाऱ्या आमच्या पिढ्यांना आम्ही काय सांगायचं, काय दाखवायचं. मग हे कशासाठी आपण पुतळ्यांना हार घालायचे. ज्या शिवछत्रपतींचं नाव घेतल्यावरती अंगावरती रोमांच उभे राहतात त्या शिवछत्रपतींच्या किल्ल्यांवरती आता ह्याच्यापुढे लग्न समारंभ होणार याच्यासारखा दिवाळखोरी विचार मला वाटत नाही आजपर्यंत कधी कोणाच्या मनात आला असेल. पण काही नाही, आमचा महाराष्ट्र थंड लोण्याचा गोळा. आम्हाला राग यायचाच बंद झाला. आमची जमीन चालली आहे, जाऊ देत. आमच्या नोकऱ्या चालल्या, जाऊ देत. शेतकरी आत्महत्या करतोय, करू देत. आमच्याकडे खूप माणसं आहेत. पंजाब काय पंजाब महाराष्ट्र बँकेमधले ठेवीदार मरतायत, मरू देत. लोकल मधनं चेंगराचेंगरी करत रस्ते कुठे प्लॅटफॉर्मवरती पडला, आतमध्ये रुळावरती पडला, मेला, काही नाही. एक एवढीशी बातमी येते, मेला, चुकचुक करणार, सोडून दे. काहीतरी जात आहे युरोपला. ज्यांनी पहिलं महायुद्ध पाहिलं, ज्यांनी दुसरं महायुद्ध पाहिलं, ज्यांचा प्रत्येक घरामधला एक माणूस मेलेला आहे, प्रत्येक घरामधला एक एक माणूस मेलेला आहे, त्यांना माणसांची किंमत माहिती आहे. आम्हाला माणसांची किंमतच माहीत नाही आहे. आम्हाला स्वातंत्र्य फुकटात मिळालं आणि आम्हाला स्वातंत्र्य फुकटात मिळालं त्याच्यामुळे आम्हाला लोकशाहीची किंमतच नाही आहे. लोकशाहीची किंमत नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला निवडणुकीची किंमत नाही आहे. निवडणुकीची किंमत नाही आहे त्याच्यामुळे आमच्याकडे निवडून कोण आला आहे, किंमतच नाही आहे. आई वडिलांनी जन्म दिलाय म्हणून जगायचं हे जर समजा तुमचं कर्तव्य असेल तर असल्या लोकांचं नेतृत्व राज ठाकरेला नाही करायचं, मला नाही करायचं असं. तुमच्या जर संताप नसेल, तुमच्या जर आग नसेल, काय उपयोग आहे त्याचा. कशाला महाराष्ट्राचे नागरिक म्हणायचं आम्ही. ज्याला आज आम्ही देश म्हणतोय त्या देश, त्याला ती भूमी, त्याला त्या देश नावाची काही संकल्पनाच नव्हती. त्या संपूर्ण भूमीवरती 1600 वर्ष ज्या मराठा साम्राज्याने राज्य केलं तो हा महाराष्ट्र हातावर हात ठेवून बसलाय. आणि आम्ही फक्त वर्तमानपत्रांमधल्या बातम्या वाचायच्या, टेलिव्हिजन चॅनलवरच्या बातम्या वाचायच्या, केवढं का वाईट झालं, केवढं रे वाईट झालं, एवढंच फक्त आम्ही बोलायचं आणि सोडून द्यायचं. मी परवा दिवशी त्या नाशिकला गेलो होतो. मी नाशिकला नाशिकच्या जनतेला मी हेच सांगितलं की जे तिथे मी त्या नाशिक शहरामध्ये जे मी 5 वर्षामध्ये जे आम्ही काम करून दाखवलं आहे, अनेक लोकांच्या हातामध्ये 30-30 वर्ष महानगरपालिका आहे, त्यांना देखील ती गोष्ट करताना आली आहे जे नाशिकमध्ये चित्र उभं करून दाखवलं मी एका 5 वर्षामध्ये. आणि 5 वर्षामध्ये जे चित्र मी उभं करून दाखवलं तिथे, त्याच्यानंतर नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पराभव होतो. काय नक्की हवंय काय तुम्हाला? काम करणारी माणसं काम न करणारी माणसं तुम्हाला निवडून द्यायची आहेत का? द्या. मग नंतर येऊ पण नका आमच्याकडे.
की ह्या प्रकारचा अन्याय झाला, आमच्यावरती हा अन्याय करतोय, आमच्यावरती तो बिल्डर अन्याय करतोय, जाहीरनामे आणि वचननामे दिले जातात आणि जे पाळले जात नाहीत त्यांना वर्षानुवर्ष सत्ता हातामध्ये देता, आणि जे काम खरं अर्थाने करून दाखवतं, जे लोकांसमोर चित्र आणतो, त्यांच्या नशिबी काय पराभव? कोण काम करेल तुमच्यासाठी? कारण सगळ्यांनी जोखलंय तुम्हाला बरोबर, यांना काम केल्याशी काही मतलबच नाही, ह्यांच्या लक्षातच राहत नाही काम केलंय किंवा नाही केलंय, हे पुढल्या वेळेला फक्त आनंदात मजेमध्ये येतात, निवडणुकीला ह्यांना सांगितलं की करतात मतदान करतात, भावनेला कुठचं तरी एक हात घातला जातो आणि मग त्याच्यावरती येतात बटन दाबतात, संपला विषयांचा. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही मेलात तरी चालेल ही त्यांची अपेक्षा किंवा आशा. माझी जी तुमच्याकडनं अपेक्षा आहे ना, ती सळसळत्या मनगटाची अपेक्षा आहे. जे लोक काम न करता पुन्हा तुमच्यासमोर आपला चेहरा घेऊन येतात, पांढरा चेहरा घेऊन येतात ना, यांना घरी बसवणं गरजेचं आहे. आमचा अविनाश कशा प्रकारचं काम करतो हे मगाशी तुम्हाला एका मोबाईलच्या गोष्टीवरनं सांगितलं. अशी असंख्य कामं त्यांनी केली आहेत, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी केली आहेत. ये इकडे पुढे इकडे अशी तरणी बांड सगळी मी उमेदवार इथे उभे केलेले आहेत. महेश कदम, महेश कुठे आहे? संदीप पाचंगे, हरेश सुतार, ही सगळी मंडळी मी तुमच्यासमोर आणली आहे. मी जे प्रत्येक माझ्या भाषणामध्ये सांगतोय कारण ते मला माहिती आहेत, ही भुजगावणी उभी केलेली नाही आहेत. मला माहिती आहे ह्यांच्या मनामध्ये एक राग आहे व्यवस्थेच्या बद्दलचा, ह्यांच्या पोटामध्ये एक आग आहे. तुमच्या भावना ज्या आहेत त्या भावना व्यक्त करण्याची ह्यांना जाणीव आहे, जिवंत आहेत त्या, आणि एवढ्यासाठी म्हणून मी ही सगळेजण उभे केलेले आहेत. या सर्वांना येत्या 21 तारखेला तुम्ही आशीर्वाद द्यावेत मतांच्या रूपाने, ही अपेक्षा घेऊन मी आज तुमच्यासमोर इथे आलेलो आहे. येत्या 21 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण या शिक्कापुरतं बटन दाबून माझ्या या सर्व माझ्या उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं अशी अशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.